नांदगाव पेठ येथील ग्रामदैवत संत काशीनाथ बाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन सप्तरंग क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. 13, 14 व 15 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत परिसरात आयोजित या कबड्डी स्पर्धांची जय्यत तयारी सुरू आहे. या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला आमदार बच्चू कडू व आमदार यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते छोटू वसू, कबड्डी असोसिएशनचे जितू ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून बक्षीस वितरण समारंभाला देखील खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, शेतकरी नेते प्रकाश साबळे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांच्यासह उद्योजकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विजेत्या स्पर्धकांना 21,000 प्रथम, द्वितीय 15,000 तर तृतीय 10,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूचंही विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुळे यांनी दिली. कबड्डी स्पर्धेचे आयोजन येत्या 13, 14, 15 डिसेंबर 2019 रोजी 65 किलो गटातील करण्यात आलेले आहे. तरी विदर्भातील नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेत होणार आहे. तरी 10,000 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था या गॅलरी येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे मंडळाकडून. तरी गावातील तसेच बाहेर गावातील नागरिकांना सूचित करणार आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात कबड्डी स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. विदर्भस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हे 21,000 रुपयाचं आहे, द्वितीय पारितोषिक हे 15,000 रुपयाचं आहे आणि तृतीय पारितोषिक 11,000 रुपये आहे. वरील स्पर्धेत उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट पकड असे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पारितोषिकही ठेवण्यात आलेले आहे. तरी विदर्भातील नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा ही मंडळाकडून विनंती करण्यात येते. दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ.